मित्रांनो, मी प्राध्यापक विनायक ठाकूर, कृषितंत्र निकेतन देवगड या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, आज आपण बघूया एक प्रगतशील शेतकरी सदानंद देसाई उर्फ नंदू देसाई आणि हे वळवंडे गावामध्ये म्हणजे देवगड तालुक्यामध्ये प्रगतशील शेतकरी आहेत आणि त्यांनी बरेचसे प्रयोग करतात। त्याकरणाचा तुम्हाला माहिती हवी या अनुषंगाने आपण आज त्यांना भेटणार आहोत। त्यांनी लावणीपासून कापणीपर्यंत अशा बऱ्याचशा उपकरणांचा वापर आपल्या शेतीमध्ये करतात। एक उत्तम आणि प्रयोगशील शेतकरी म्हणून त्यांच्याकडे बघितले जातं। त्याचबरोबर ते राजकारणाशी जर बघितलं तर सभापती या पदावरती विराजमान झाले होते आणि उत्तम कारकीर्द आहे। संपूर्ण देवगड तालुक्यामध्ये त्यांचं नाव एकदम वाखाणण्याजोगं आहे। गोडणी, मळणी आणि कापणी या तिन्ही गोष्टी ऑक्टोबर हिटला असतात, त्यामुळे त्रासदायक असतात आणि या त्रासदायक कापणीमध्ये माणसं आणि मजूर मिळत नाही। कुणातलं जर शेत जर बघितलं तर एक एक गुंठ्याचे तुकडे आहेत आणि त्या ठिकाणी अशा मशीन चालवणं किचकट आहे। आणि तरी पण त्यांनी आपल्या सुंदर कलाकौशल्यानुसार आणि बऱ्याच माणसांना त्यांनी या संदर्भात ही कला अवगत करून दिली, प्रगत करून दिली आणि त्यांनी छोट्या कोकणासारख्या छोट्या कोपऱ्यामध्ये किंवा छोट्या शेतामध्ये किंवा एक गुंठ्यामध्ये ही मशीन कसं चालवायचं हे आपण आज बघणार आहोत। कारण घाटमाथ्यावर जर पाहिलं तर एकरी आणि हेक्टरी शेती असते आणि गुंठ्यातली शेती फक्त कोकणामध्ये चढउतार आणि डोंगर उतार असल्यामुळे असतात। तर आपण आता त्यांच्याकडून जाणून घेऊया की या कापणी संदर्भात आणि त्यांनी केलेल्या भाताच्या इतर व्हरायटी संदर्भात आपण नमस्कार, मी वळवंडे गावातील शेतकरी म्हणून इथे काम करतो आहे। मी माझं नाव सदानंद प्रभाकर देसाई, मी पारंपरिक वडिलोपार्जी आमची शेती आहे। तर वडिलोपार्जी शेती करतो आम्ही, शेतीचा क्षेत्र जास्त असल्याकारणाने मनुष्यबळ उपलब्ध होत नाही, म्हणून आम्ही यांत्रिक शेतीकडे वळलो। यांत्रिक शेतीकडे वळतेवेळी चांदा ते बांधा आहे शासकीय उपक्रमातून हे आम्ही मशीन खरेदी केली। याची मशीनची किंमत 1,36,000 रुपये आहे। आम्हाला ती 50% शासनाने उपलब्ध करून दिली। माझ्या बचत गटाच्या माध्यमातून आपण विविध ठिकाणी ही भाड्यानुसार मशीन देतो आणि भाड्यामार्फत बचत गाडी आम्ही पैसे खात्यामध्ये जमा करतो। वा, पण प्रत्यक्षात आम्ही आमची स्वतः शेती झाल्यानंतर भाडाला येतो। स्वतः शेती करतेवेळी माझी कमसेकम 2 एकरला भात शेती आहे, भयमुख 1 एकरभर आहे, नाचणी 1 एकरभर आहे, पण नाचणी कापणी आणि भयमुख भात शेती कापणी ह्याच्यासाठी चांगलाच वापर होतो। ज्या ठिकाणी आपण एक वापा म्हणजे आमचे वापे आहेत, त्या एक वापा कापायला 4 मासात 1 तास होतो, त्या ठिकाणी ही मशीन 10 मिनिटात काम करते। 10 मिनिटात तो वापा कापून होतो, पण ते साईडचं थोडं कापावं लागतं, कारण मशीनचे दाते बी ते साईडला लागू नये, मॅरेज आकड्याचा वापा असल्याकारणाने म्हणून ही आधुनिक शेतीसाठी उपयुक्त आहे। आणि मनुष्यबळ आणि ह्या उन्हामध्ये मनुष्यबळ इथे उपलब्ध होत नाही, किंवा मनुष्य काम करायला मागत नाही, कारण उन्हाचं प्रमाण वाढत चाललं आहे। ह्या मशीनचा उपयोग म्हणजे ही जरी पाऊस असला किंवा हिरवी शेती असेल तर कापणी करत, पावसामध्ये जर पाणी असलं जरी इतभर पाणी असलं तरी मशीन चालू शकते, कारण मशीनचे चाकात रुंद आहेत, त्याच्यामध्ये मशीन ती आतमध्ये जमिनीला घुसत नाही, ती आपलं काम करत असते। आणि फक्त आणि व्यवस्थितरित्या बघा, तिथं मांडणी जी आहे भा तिथं व्यवस्थित आहे आणि ती खरोखर माणसांना ते सुलभ जाते परत गोळा करायला, म्हणून या जास्तीत जास्त लोकांनी शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा आणि मशीनचा उपयोग करून आपली शेती स्पीडने कशी करता येईल आणि क्षेत्रफळाला कसं वाढवता येईल। आणि शेतीमध्ये आपण आपला देश शेतीप्रधान देश आहे आणि आपलं हे कर्तव्य आपलं शेती करणे, आपली जमीन आपण दुसऱ्या देतो किंवा दुसरी कशी जमिनीचा वापर करा, कुठचंही खत वापरत, पण सेंद्रिय खत घेऊन आपण शेती केली चांगल्या प्रकारे शेतामध्ये आपण शेती घेऊ शकतो आणि जे आपले शारीरिक जे श्रम होतात वाचू शकतो। मला सांगा की हे जे मशीन आहे तुम्ही किती वर्ष वापरताय? हे गेले 3 वर्ष मी मशीन वापरतो। तुम्हाला रिपोर्ट चांगला आहे? चांगला रिपोर्ट आहे। आणि तुमची डोंगर उतराची शेती आहे, लहान कोपरे आहे, त्याच्यामुळे की नाही हे शेतकऱ्यांना वापरू शकतो, वापरू शकतात। मग देवगड सारख्या ठिकाणी जर समजा तुम्ही वापरत असाल तर त्या सिंधुदुर्गामध्ये सुद्धाही बऱ्यापैकी तुम्ही सांगता ते बांधा मशीन तरी आज, पण काय आलं त्याला प्रॅक्टिकली लोकांना नॉलेज नाही कसं वापरायचं। बरोबर, हे प्रॅक्टिकल नॉलेज माझ्याकडे कला असल्याकारणे मी ती स्वतःच ऑपरेट केली, ऑपरेटरना थोडी माहिती घेतली, कंपनीच्या ऑपरेटरने व्यवस्थित ऑपरेट करता आले नाही त्यावेळीचा, म्हणजे मी सांगू शकतो। पण मी माझं डोकं लावून 1 वर्ष मशीन पण ठेवलं आणि दुसऱ्या वर्षी मी ते अभ्यास केला, मी स्वतः कलाकार असल्याकारणाने मला ते शक्य झालं। एक दोन ते पुढचे दाते ते डॅमेज झाले होते, ते अडकून असले कुडतडायचं, आता ते व्यवस्थित कापतायत। साधारण तुमच्या अभ्यासानुसार 1 लिटरमध्ये साधारण किती कापणी होती, किती क्षेत्राची होती? 1 लिटरमध्ये कमसे कम मला वाटतं 20 गुंठ्याचं क्षेत्र कापू शकतो। 1 गुंठ्यामध्ये 20 गुंठे तुम्ही क्षेत्र कापू शकतो। बरं, दुसरी गोष्ट ही कापणी आणि लावणी हे एकदम होते, मजूर लागत नाही, फक्त जवळ करायचं आणि जोडायचं। इलेक्ट्रिक मशीन असल्याकारणे शेतामध्ये लाईट घेता येत नाही, मग शक्यतो आम्ही पारंपरिक झोंडी करतो।
साहब तुम्हें इतर स्थानिक व्हरायटी लावता है, तुम्ही स्थानिक बियाणे लावता है, तुमच्याकडे काही काळे भात वगैरे तुम्ही लावलंय म्हणजे त्या संदर्भात आपल्याला जरा बघून जाणून घ्यायचं आहे। पारंपरिक शेती करते वेळी नवीन एक बियाणे म्हणून एक गुणकारी म्हणून एक चका भात म्हणजे काळ्या भाताची लागवड केलेली आहे। तर हे गुणकारी औषध आहे, याच्यावरती मधुमेह कॅन्सर म्हणा किंवा विविध आजारावरती हे गुणकारी आहे। तर ह्या भाताचं भातापासून आपण वेज पियाली किंवा आपण भाताचं सेवन केलं तर आयुर्वेदिकच्या ह्याच्याप्रमाणे ह्या भाताचं गुणकारी औषध आहे, हे शेतकऱ्यांनी करावं। कारण मी आता एवढं माझी शेती आपत्या सवळीची हे मी 10 एक गुंठ्याला शेती केली आहे आणि ती खरोखर सेंद्रिय शेतीप्रमाणे केला, माझं उत्पन्न असं वाढलं आहे बघा, बघू शकता तुम्ही। कारण ह्याचं ह्याच्याने जर हे आपल्या भाताची रेग्युलर किलोमागे आपल्याला 100 ते 125 रुपये मिळू शकतो, पण ह्याचं किलोचं रेट आहे मार्केटमध्ये 300-350 रुपयाने आपलं भात जाऊ शकतं। कारण हे कुडावरनं आम्ही बियाणं आणलं ह्यावर्षी, म्हणजे माझ्या छोट्या भावाने मला विनंतीच केली काही करून दादा तू हे भात कर, आणि त्यांनी तिकडनं ऑनलाईन ऑर्डर दिली होती, मी बियाणं खरेदी केलं। त्यावेळी मला वाटतं 200 बियाणे म्हणून मला प्राथमिकदृष्ट्या म्हणून 265 रुपयाने आम्हाला किलो बियाणं भेटलं, मी 2 किलो बियाणाची पेरणी केली आणि खरोखर एक गुणकारी आहे, ह्यावर्षी मी चांगला वापर करणार आहे। पुढच्या वर्षी ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगू शकेन ह्याचा मला जो तब्येतीत जो काय फरक पडला किंवा मला जो गुण काय आला तो, पण ह्याचे ऐकून मी केलेलं आहे। हे शेतकऱ्यांसाठी आपण किमान 1 गुंठा तरी करावा, 1-2 गुंठा आणि आपली पारंपरिक शेती होती ती आपण टाकली, आपण नवीन शेतीकडे धावतो आहे, पण नवीन शेतीकडे धावा तुम्ही, पण त्याच्यापुढे आपण 25% जुनं आपलं पारंपरिक बियाणं आहे त्याच्याकडे आपण वळावं, ही माझी विनंती आहे। मित्रांनो, या ऑक्टोबर हीटमध्ये माणसाने भात कापण्यापेक्षा कमी श्रमात भात कापणी मशीनने आपण कशी कापणी करू शकतो हे देसाई साहेबांकडून आपण पाहिले। मित्रांनो, आधुनिक तंत्रज्ञानाचा जर तुम्ही वापर केला तर तुम्ही भात शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोगही करू शकताय, आणि त्याबरोबर ही जी किचकट कामं आहेत किंवा त्रासदायक कामं आहेत त्याच्यामध्ये लावणी आहे, कापणी आहे, झोडणी आहे, मळणी आहे, यासाठी जर यंत्राचा तुम्ही जर वापर केला तर कमी वेळेत तुम्ही जास्त काम करू शकताय आणि जास्त नफा घेऊ शकताय। त्यामुळे काय होतं, मनुष्यबळावरचा जो खर्च आहे तोही कमी होतो आणि आपल्याला सहजरित्या आपण यामध्ये शेती आणखी वाढवू शकतो। त्याचप्रमाणे पारंपरिक पद्धतीने जर आपण हाताने झोडणी केली तर श्रमाचे काम आहे, म्हणजे श्रमिक आहे ते, आणि हे भात कापणी किंवा भात झोडणीची जी कामं आहेत ही मनुष्यबळाने जर केली तर माणसे आपल्याला आता सध्या मिळत नाहीत आणि त्यांची मजुरीही जास्त आहे, म्हणजे भात आणि ती कापणी आणि त्याचं सगळं व्यवस्थापन याच्यावरचा खर्च आणि मिळणारं भात ह्याच्यावरमध्ये मेळ बसत नाही। म्हणून जर समजा तुम्ही जर भात झोडणीसाठी जर मशीनचा वापर केला किंवा ज्याला पॅडी थ्रेशर म्हणतो आपण त्या मळणी यंत्राचा जर वापर केला तर कापणी केल्यानंतर वाळवणी न करताही तुम्ही मळणी करू शकता। नाहीतर काय होतं माहीत आहे की आपण कापणी करतो नंतर आपल्याला वाळवावं लागतं आणि शेळीच्या जमिनी असते किंवा पाण्याच्या जमिनी असतील तर ते वाळवणीसाठी आपल्याला जागा मिळत नाही, आणि मग काय होतं की अचानक जर समजा अवकाळी पाऊस आला तर ते सगळं भिजून जातं भात, तिथं बऱ्याच वेळा भाताला कोंब येऊन ते सगळं फुकट गेलेलं आहे। त्यामुळे शक्यतो अशा यंत्राचा वापर केला तर आपल्या शेतातच तुम्ही काय करू शकताय की कापणीही करू शकता आणि तिथंच आपल्याला मळणी करू शकतो, आणि नंतर मग आपल्याला जो सरला आहे म्हणजे भाताचा पेंडा आहे तर टेम्पोने किंवा गाडीने आपण नेऊ शकतो, हा साधा आणि सोपा पर्याय। नाहीतर मग काय होतं की झोडणी करण्यासाठी आपल्याला भात वाळवावं लागतं आणि मग वाळवल्यानंतर झोडणी करण्यापर्यंत पाऊस येतो किंवा ते ओलं होतं किंवा धावाधाव होते आणि आपल्याला खूप त्रास होतो त्याचा। हे पायाने चालणारं मशीन तुम्ही वापरा म्हणजे तुम्हालाच कामं लवकर होतील आणि तुम्ही स्वतःही करू शकता की एक माणूस किंवा एक महिला एक पुरुष हेही आपलं असलेलं शेत दिवसाला किमान 1-7 ते 8 गुंठ्यापर्यंत झोडणी करू शकतात। तसेच आपल्याकडे लाईटची जर सोय असेल शेताच्या जवळ तर आपण अशा प्रकारचे लाईटवर चालणारी जी मशीन आहे ती वापरू शकताय, आणि याचा वापर करूनही तुम्ही भात मळणी केलं तर कमी श्रमामध्ये जास्त तुम्ही भात मळणी करू शकता आणि फास्ट करू शकताय। आपण जिथं शेती कापतोय त्याच शेतीमध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये थोडासा असा आडोसा करून आपण काय करू शकतो, भात मळणी करू शकतो लाईटची जर सोय असेल तर, आणि थोडासा आडोसा केल्यामुळे काय होतं भात पडत नाही आणि खाली आपण प्लास्टिक अंथरल्यामुळे काय तर भात आपल्याला सगळीकडे मिळतं आणि शेताच्या जवळच असल्यामुळे जास्त वाहतुकीचा खर्च येत नाही, म्हणजे तिथल्या तिथे सगळं करू शकतो साध्या आणि सोप्या पद्धतीने हे आपण वापरू शकतो। ही मशीन लाईटवर फास्ट चालत असल्यामुळे हिला लावणारा एक आणि त्याला देणारा किमान 1 किंवा 2
होऊन लागतात आणि इतके सहजरित्या झोडणी होते की तुम्हाला थोडीही भात शिल्लक राहत नाही, त्यामुळे कापणी झालेलं भात लगेचच तुम्ही मळणी करू शकताय. लाईटची सोय नसल्यास पेट्रोल इंजिन बसवलेले ही भात मळणी यंत्र तुम्ही वापरू शकताय आणि हे सहजच तुम्ही इकडे तिकडे हलवू शकताय. झोडणी, तुसाची मळणी आणि बी साफ करून बाहेर काढणारे हे मशीन आहे. हे सुंदर मशीन आहे, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही फक्त भाताचा पेंढा टाकला की भात वेगळं होतं, ते वारं देऊन बाहेर काढलं जातं, बी साफ करून बाहेर काढलं जातं. मित्रांनो, अशा प्रकारच्या मशीन तुम्हाला कृषी सेवा केंद्रामध्ये मिळतात किंवा शासनाच्या अधिकृत कार्यालयातून तुम्हाला 50% सबसिडीतून मिळतात. तर त्याच्यासाठी तुम्हाला GOV.com जाऊन तुम्ही तपासणी करू शकता कुठल्या मशीनसाठी किती सबसिडी आहे. तसेच काही शेतकरी मित्रांनी मागील व्हिडिओ बघून, म्हणजे कोकणातील पारंपरिक देशी भाताच्या जाती हा व्हिडिओ बघून आणि काळा तांदूळ शेती म्हणजे ब्लॅक राईस या संदर्भातचे दोन्ही व्हिडिओ बघून प्रश्न केले होते की आम्हाला भात कुठे मिळेल किंवा बियाण्यासाठी भात कुठे मिळेल. तर मित्रांनो, तुम्हाला जर या जातीचं भात पाहिजे असेल तर त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर दिलेले आहेत, त्या नंबरना फोन करा, म्हणजे ते तुम्हाला पोस्टानेही पाठवतील किंवा तुम्ही कुरिअरच्या माध्यमातून घरपोच घेऊ शकताय. तसेच मित्रांनो, भात लावणी, भात कापणी, भात मळणी यासारख्या मशीनचा सबसिडीवर पाहिजे असतील तर सुधाकर सावंत यांना तुम्ही फोन करा, ते तुम्हाला सबसिडी संदर्भात विशेष माहिती मार्गदर्शन करतील. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्ही पाहिला, व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.